पुणे महापालिका आयुक्त रमेश शेलार यांना अखेर निलंबित करण्यात आलंय. आयुक्त कुणाल कुमार यांनी ही कारवाई केली. बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा शेलार यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे 13 फ्लॅट असल्याचं झी 24 तासनं उघडकीस आणलं होतं. या सर्व फ्लॅटचा प्रॉपर्टी टॅक्स देखील शेलार यांनी वर्षानुवर्ष भरलेला नाही. त्यानंतर शेलार यांनी लाखो रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स चेकद्वारे महापालिकेकडे जमा केला होता. एवढंच नाही तर महापालिकेची कोणती परवानगी न घेता या इमारतीवर शेलार यांनी मोबाईल टॉवर उभारले होते. झी 24 तासनं हा सर्व मामला उघड केल्यानंतर शेलार यांची चौकशी सुरू झाली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं शेलार यांच्या घरावर छापा टाकला होता. एसीबीच्या अहवालाचा आधार घेत आयुक्त कुणाल कुमार यांनी शेलार यांना निलंबित केलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.